सुप्रसिद्ध तेलुगू प्रवचनकार ब्रह्मश्री सहस्रावधानी पद्मश्री डॉक्टर गरकी पाटी नरसिंहराव यांची अमृतवाणी दिनांक 21 व 22 सप्टेंबरला सोलापुरात बरसणार आहे. आपल्या अमृतवाणीतून ते धर्म, संस्कृती आणि जीवनशैलीवर प्रबोधन करणार आहेत अशी माहिती फेडरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र FTAM अंतर्गत गठित सोलापूर आयोजन समितीचे अध्यक्ष पेंटाप्पा गड्डम यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 21 व रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी अक्कलकोट रोड MIDC येथील पद्मावती कन्व्हेन्शनमध्ये होणार आहे. दररोज सायंकाळी 5:30 ते 8:30 ही प्रवचनाची वेळ राहणार आहे. या कार्यक्रमात डॉक्टर गरकी पाटी नरसिंहराव हे आध्यात्मिक विषयावर प्रवचन देण्याबरोबरच आधुनिक जीवनशैलीमुळे कुटुंब व्यवस्थेवर झालेले परिणाम व या संदर्भातील आवश्यक सुधारणा याविषयी भाष्य करत प्रबोधन करणार आहेत. श्रद्धा, अंधश्रद्धा, क्रियाशीलता, नवनिर्मिती, कौटुंबिक जबाबदारी, महिला सक्षमीकरण अशा अनेक मुद्द्यांवर डॉक्टर गरकी पाटी नरसिंहराव हे भाष्य करून प्रबोधनाचा प्रयत्न करणार आहेत. या प्रवचनाचा सोलापुरातील तेलुगूजनांनी श्रवणानंद घ्यावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. डॉक्टर गरकी पाटी नरसिंहराव हे आंध्र प्रदेशातील विद्वान, साहित्यिक आणि अवधानी आहेत. ते धार्मिक, सांस्कृतिक, जीवनशैली, व्यक्तिमत्व विकासावर आधारित व्याख्याने देतात. अनेक प्रसिद्ध तेलुगू चॅनलवर ते नियमितपणे भगवद्गीता, रामायण आणि महाभारत यासारख्या प्राचीन हिंदू ग्रंथावर प्रवचने देतात. 2022 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. त्यांचे शिक्षण MA MPhD पर्यंत झाले आहे. सलग 30 वर्ष त्यांनी शिक्षक म्हणून अध्ययन केले, अध्ययन क्षेत्रात सेवा बजावली. भारतासोबतच त्यांनी अमेरिका, सिंगापूर, मलेशिया, लंडन, दुबई, बहरीन, कुवैत, अबुधाबी, कतार अशा अनेक ठिकाणी त्यांचं प्रवचन झालेलं आहे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या आपण काव्य तेलुगूमध्ये असं म्हणजे पद्य गद्य जे असतंय म्हणजे तो पूर्वीच्या पिक्चरमध्ये आपण बघत होतो, कुठलेही अभिनय करताना ते पद्य म्हणलं जात होतं, म्हणजे कविता जन ते एक सरस्वती पुत्रच आहेत. म्हणजे त्यांच्या जीभेवर सरस्वतीने काहीतरी रायटिंग केलं का एवढा त्यांचा वक्तृत्वामध्ये प्रभावीपणा आहे. आणि त्यांचा जे व्याख्यान करताना प्रभावित निश्चितच म्हणजे नवीन पिढीना जुना जे आता समजा रिटायर एज झाले त्यांच्यामध्ये कसा उत्साह निर्माण करावा. काही लोकांचं असं मत असतं की आता काय म्हणजे 60 झालंय रिटायर झाल्यावर मी एक म्हणजे सॅटिस्फाय, पण त्या वयात नंतर सुद्धा माणूस पुष्कळ काय करू शकतो. आणि युवक वर्गांमध्ये सुद्धा त्यांना भविष्यातील ध्येय धोरण यांचं विवेकानंद बाबतीत एवढे लेक्चर्स आहेत त्यांचे. विवेकानंद बाबतीत त्यांचा फार प्रभावी त्यांना विवेकानंदला मानता म्हणजे या गरकी पाटील नरसिंहराव यांचं. आणि निश्चितच सोलापूर तरुण वर्गांना आणि जे आपण वृद्ध असू द्या किंवा पालक, कोणी विद्यार्थी, सर्व गृहिणी, बंधू भगिनींना निश्चितच या प्रवचनाचं ऐकून म्हणजे आपल्या जीवनशैलीच्या बाबतीत निश्चितच बोध होईल. तर याच्यात हे जे प्रवचन जे पद्मावती कन्व्हेन्शनमध्ये जे होत आहे तो सर्वांसाठी खुला आहे, म्हणजे फ्री आहे. म्हणजे तिथे सर्व आम्ही त्या हॉलमध्ये व्यवस्था केलेली आहे. आणि जरी पाऊस आला तरी सुद्धा आम्ही ते सर्व प्रकारचा व्यवस्था केला ना, ही प्रवचन सर्वांसाठी खुलं आहे आणि फ्री आहे. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष मुरलीधर अरकाल, सहकोषाध्यक्ष श्रीधर म्याकल, सचिव भूपती कमटम, सहसचिव विजयकुमार उडता, अंबादास बिंगी, प्रभाकर भीमनाथ, नारायण एरवा आदी उपस्थित होते.